अहमदनगर येथील गरिबांची जान असणारा आणि गरिबीतूनच वर आलेला गणेश लक्षेट्टे कित्येक वर्षापासून कोणतीही मोबदल्याची अपेक्षा न करता गोरगरिबांना आणि अपंगांना मदत करतोय. त्याला सहकार्य करते त्याची धर्मपत्नी शिवानी आणि परिवार. करोना सारख्या महामारीच्या काळात या जोडप्याने स्वतःच्या खर्चातून फूल ना फुलाची पाकळी म्हणून दिनांक 6 मे ते दिनांक 16 मे पर्यंत रोज दुपारी त्यांच्या परिवारामार्फत आणि पद्मशाली फाउंडेशन मार्फत जेवण पार्सल स्वरूपात वाटप करीत आहेत. फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते यासाठी विशेष परिश्रम घेत असल्याची माहिती गणेश लक्षेट्टे यांनी दिली आहे. पाहूयात सविस्तर बातमी. नमस्कार. पद्मशाली सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मी गणेश लक्षेट्टी व माझी पत्नी सौशिवानी गणेश लक्षेट्टी आम्ही सध्या जी कोरोनाची महामारी चालू आहे त्या अनुषंगाने कोरोना जे बाहेरगावाहून कोरोनाचे पेशंट येथे नगरमध्ये आलेले आहेत त्या पेशंट बरोबर जे नातेवाईक आलेले आहेत त्यांचे जी जेवणाची गैरसोय होत आहे त्या नागरिकांसाठी तसेच आपल्या परिसरातील काही गरजू व अपंग व्यक्तींसाठी आम्ही आज दिनांक 6/5/2021 ते 20/5/2021 असे जवळपास 15 दिवस मोफत जेवण देण्याची जी सेवा देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि आज पहिल्याच दिवशी जवळपास 70 गरजूंना आम्ही पार्सल स्वरूपात जेवण व एक पाण्याची बॉटल असे आजचे स्वरूप होते ते दिलेले आहे. आणि इथून पुढे जशी गरज वाटेल तशी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करण्याचा आमचा मानस असून ज्या नागरिकांना किंवा गरजूंना अशी गरज असेल त्यांनी 96 04 36 10 61 या नंबरवर कॉल करावा. आपण जेथे असाल तेथे आम्ही स्वतः ही सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण आज कुठे येण्याची गरज नाही. तसेच या उपक्रमासाठी सौ लता भागवत सौ चित्त्यालताई तसेच सौ मार्फेल्ली आजी आणि सौ झावरे मॅड काकू सौ झावरे पाय काकू तसेच सौ ठाणके ताई यांनी खूप सहकार्य केलेले आहे. तसेच सध्या कोरोनाची महामारी चालू असल्यामुळे मी सर्व नागरिकांना अशी विनंती करेन की शक्यतो घराबाहेर पडू नका. मास्क वापरा. गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि सॅनिटायझरचा वापर करा. नमस्कार.